मॉर्निंग मित्रांनो, आता मी निघतो तिथून दिवेआगारवरून. सेम मी बाईक चालवणार आहे, संदीप आमची फॅमिली कार घेऊन निघणार आहे आणि वाटेत भेटू आपण. चल गप्पा मारू, स्टे ट्यून. चला आपण निघूया. सगळं काही ऑन आहे, टेस्टिंग झालेलं आहे, कॉल मी घेऊ शकते माझ्या C30 डिलाईट बीच रिसॉर्ट. सी यू, बाय बाय संदू. चलो साथ में जाते. मोगू यू आर रेडी, बल्लू यू आर रेडी. चलो चल गणपती अप्पा मोरिया, हर हर महादेव. मस्त झाला आमचा स्टे. बऱ्याच वेळी फिरलो, हरिहरेश्वर गेलो, श्रीवर्धनला गेलो. सगळ्यात बेस्ट आरवी बीच जिथे काल आम्ही गेलो होतो रात्री संध्याकाळी. आय मीन खूप सुंदर, खूप सुंदर, क्लीन, ब्युटिफुल, सिनिक. खूप छान व्ह्यू होता, खूप छान बीच होतं, खूप जास्त क्राऊड पण नव्हतं, त्यामुळे मजा आली. ओव्हरऑल इट वॉज अ गुड स्टे. शिवाजी महाराजांचा विजय असो. ही छोटीशी एक ऑलमोस्ट 1 किलोमीटरची वाट घेऊन आम्ही आता मेन रोडला लागत आहोत. तुम्ही सगळीकडे बघत असाल, मस्त हिरवळ पसरलेली आहे. ऊन आलं की व्हिडिओची क्वालिटी आणखीन चांगली मिळेल, पण आज पण थोडंसं ढगाळ वातावरणच आहे. म्हणजे काल जसं होतं ढगाळ वातावरण, तसंच आजही ढगाळ वातावरण आहे. पावसाचे चिन्ह, म्हणजे पाऊस पडण्याचे खूप चान्सेस आहेत, खूप आभाळ भरलेलं आहे. हा माझ्या गाडीच्या टायरची ना, मागच्या टायरची हवा थोडी कमी आहे. आम्ही ज्या रिसॉर्टला राहत होतो त्यांच्याकडे एक पंप होता, त्यामुळे आम्ही तिथे भरून घेतलं हवा. परंतु एकदा चेक करावं लागेल, कारण की मला असा अंदाज आहे की ती हवा जाते सारखी सारखी, आणि शक्यता आहे की पंक्चर असू शकतं. बट लेट्स सी, तिकडे गेल्यावर कळेल. वा गुरं सगळी निघाली सकाळी सकाळी फेरफटका मारायला. पेट्रोल पंप आहे HP चं, पेट्रोल थोडंसं कमी झालं आहे, त्यामुळे ते पण भरून घेऊया. आणि जर का हवा चेक होत असेल तर ते पण करून घेऊया. चल पेट्रोल पंपमध्ये जाऊ. टायरमध्ये हवा कमी आहे पण पंक्चर नाही आहे बहुतेक. पंक्चर लग रहा है क्या? नाही तो अभी तक खाली हो जाता था ना हवा. एक सुंदरसं गाव इथे वाटेत लागतं हे. जाताना पण मला हे खूप आवडलं होतं. म्हणजे अचानक एवढ्याशा पट्ट्यामध्ये ना तुम्हाला नारळाची झाडं दिसते, आणि ह्याच्या पुढे काही नाही आहे नारळाची झाडं लगेच, आणि ह्याच्या मागे पण काही नव्हती नारळाची झाडं एवढ्या पट्ट्यावर. कारण की इथे एक खाडी मला वाटतं जाते, तिकडे खाडी आहे त्या साईडला. थेटा 360 कॅमेरा आम्ही यूज करतो आहे ह्या ट्रिपमध्ये. एका फ्रेंडचं आहे, एक्सपेरिमेंट करतो आहे, वाटला रिझल्ट चांगला आहे तर मग विल थिंक ऑफ बाईंग. रिको थेटा 360 असं ह्या कॅमेराचं नाव आहे. कसे मस्त वाटेत बसलेले असतात हे. आणि सकाळी सकाळी आता गर्दी रस्त्यावर अजिबात रश नाही आहे. आणि हे कुत्रे सगळे, कुत्रे, गाई, म्हशी सगळे मस्त रस्त्यावर येऊन चिल मारतात, चिल. पाऊस सुरू झालेला आहे आणि बघूया. ॲक्च्युली ह्या भागामध्ये आम्हाला काल पण खूप पाऊस लागला होता, आणि आता पण तिकडे वर काही नव्हतं, पण आता पाऊस पुन्हा सुरू झाला. अरे मुलं धावत आहेत सगळीजणं पाऊस सुरू झाल्यामुळे, त्यांना शाळेत जायचं बिचारे. किती छान ना शाळेचे दिवस. इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशनसाठी मुलं मस्त तयार होऊन निघाली आहेत. Thank you.
was the celebration? घाटातला वळणावळणाचा रस्ता आहे. काही ठिकाणी ॲक्च्युली खूप एकदम स्टीफ इन्क्लाइन चढण आहे, खूप स्टीफ चढण आहे. आणि काही ठिकाणी ना पेट्रोल पण पडलं आहे, म्हणजे ऑइलचं त्याचं सप्तरंगी हे येतं ना, एक लेअर येतो ऑइलचा दर ह्याच्यावर रोडवर, तसा पण दिसतो आहे मला इथे. त्यामुळे गाडी स्लिप तर नाही होणार ना अशी भीती वाटते. माळशेज घाट चढल्यावर बऱ्यापैकी तुमची घाट चढण्याची प्रॅक्टिस होऊन जाते, कारण की त्या घाटा तो घाट स्टीप पण आहे, तिथे काही असे हेअरपिन वळणं पण आहेत. त्यामुळे जर का तुम्ही प्रॅक्टिस करत असाल ड्रायव्हिंगची रायडिंगची, तर एकदा माळशेज घाटात जरूर जा, खूप चांगली प्रॅक्टिस होईल तिथे. मग त्यानंतर मग तुम्ही सगळी घाट वळणं जी आहेत ती तुम्ही आरामात टॅकल करू शकता. माझा ना हा मिरर आता पुन्हा हलायला लागला आहे, हा बघा मस्त हलतो आहे. आता हा कुठेतरी पुन्हा रिपेअर करून घ्यावा लागणार आहे. म्हणजे रायडिंग म्हटलं, ड्रायव्हिंग म्हटलं की अशा छोट्या छोट्या गोष्टी येणारच, त्यामुळे तुम्हाला काळजी घेत घेत आणि थोडंसं लक्ष ठेवून करावं लागेल प्रत्येक गोष्ट. हा टायरमध्ये हवा आहे का, सगळं व्यवस्थित आहे का. बाय द वे, आता थोड्या वेळापूर्वी इथे माझं एक कवर होतं स्पीडोमीटरवर जे लावलेलं व्हाईट कलरचं, ते हवेच्या प्रेशरमुळे त्याचा ठाप करून उडून गेलं. आणि मग मी थांबवलेली गाडी, विचार केला मागे जाऊ का, पण मग संधी पुढे निघून गेला होता, त्यामुळे मग मी म्हटलं की जाऊ देत सर आपण उगाचंच यूटर्न करून मागे जाऊन, आणि ते कुठे असेल माहीत नाही, असं घरंगळत कुठल्या आडवाटेला गेलं तर मग ते पण नाही सापडणार. पण सकाळी ॲक्च्युली मी चेक करायला पाहिजे होतं, की काल पूर्ण प्रवास करून आल्यावर 6-7 तासाचा अशा ज्या काही अटॅचमेंट्स असतात ना, त्या लूज होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा पुन्हा प्रवास सुरू कराल, नवीन प्रवास सुरू कराल, नवीन दिवस उजाडेल, तेव्हा अशा गोष्टींकडे जरा लक्ष ठेवा. जाताना आम्ही इथेच थांबलो होतो आणि इथून मग पुढे घाट सुरू झाला होता. आता घाट उतरलो आहोत, आता इथून माणगाव अंदाजे अर्धा तासावर असेल. एकदा थोडंसं थांबावं लागेल का, की विस्कीने सुसू पॉटी काही केलं नाही आहे, म्हणजे सुसू केली आहे पॉटी नाही केली आहे, त्यामुळे त्याची पॉटी करणं जरासं गरजेचं आहे. नाही तर ना त्यांनी त्याची समजा पोट क्लिअर नसेल ना, तर त्याला गाडीमध्ये थोडासा त्रास होतो, म्हणजे त्याला तो ना उलटी करतो, त्यामुळे त्याचा जरासा विचार करावा लागतो आम्हाला. पॉटी टाईम फॉर विस्की, चलो विस्की डू द पॉटी पटापट, चला. सुसू कर रहा है बब्बू, हमारा सुसू कर रहा है. ए इकडे विस्की हात मध्ये दे, मैं उसको पकड़ते तुमच्या. पाऊस येतो आहे थोडा थोडा, पण हे इतके छान नजारे आहेत ना, इतके छान देखावे आहेत, की असं वाटतं की सगळंच कॅमेरामध्ये कॅप्चर करता आलं तर किती बरं होईल. गारवामध्ये थांबलो आहोत, छान थालीपीठ खाल्लं, पोहे खाल्ले, उपमा खाल्ला, मागच्या चहा बघ गौतीच्या घातलेला गौतीच्या इथे तिथे वेगळा तिथे इथून काढून घेऊन त्यांनी चहा बनवला असं होतं चहा वस्तू. आणि इथे ना ॲक्च्युली ॲम्पल अमाऊंट ऑफ प्लेस आहे पार्किंग करण्यासाठी. जर का तुम्ही निजामपूर आणि माणगावच्या मध्ये ट्रॅव्हल करत असाल ना, तर इथे जरूर या. ह्यांचं कोंबडी वडे, मटन वडे खूप फेमस आहेत आणि ॲम्बियन्स चांगलं आहे, म्हणजे सराउंडिंग चांगलं आहे. सिटिंग बेस सिटिंग अरेंजमेंट बेसिक आहे, म्हणजे बेसिक हॉटेल आहे, खानावळ टाईपचं, पण चांगलं वाटतं. शिह सेवा दिया ये खुला आसमा, मोठा पाऊस येऊन गेला आता, मोठा धो धो, म्हणजे पुन्हा नखशिखांत भिजून गेले मी. आपण हा जॅकेट घातलंय पण रेन पॅन्ट नाही घातली आहे, त्यामुळे पॅन्ट पूर्णपणे भिजून गेली आहे, शूज पूर्णपणे भिजून गेलेले आहेत. आणि संदीप इथे थांबतोय का, काय झालं? मस्त सुंदर डोंगर रांग आहे. आम्ही तिथे थांबलो होतो, एक छोटासा ब्रेक घेतला, काही फोटोशूट केले आणि हे पहा आद्या, संदीप, अम्मा आणि विश यू. येस, ही इज विशिंग मी. चलो लेट्स गो. इथून पाली आहे 6 मिनटावर आणि तिथून पुढे आम्ही ब्रेक घेणार आहोत इमॅजिकाच्या एरियामध्ये, जिथे बऱ्यापैकी फूड रेस्टॉरंट्स असतील. आणि तिकडे जरासं आम्हाला ॲक्च्युली रिफ्रेशमेंटसाठी थोडंसं
कॉफी घेऊ आणि सुसू करू आणि मग निघू पुढे. आता वाजले आहेत 12:25 एक्झॅक्टली. अजून माझ्या मते 3 तास तरी लागतील घरी पोचायला इन्क्लुडिंग द ब्रेक, त्यामुळे 3:30-4. ओके चलो गणपती अप्पा मोरिया हर हर महादेव. आज पण अतिशय पावसाचा दिवस आहे. ढग बघितले कसे मस्त दिसतात काळे भोर. पालीला आम्ही पोचलो आहोत. थोडंसं ट्रॅफिक आहे इकडे कारण ऑफकोर्स कारण की मंदिर आहे त्या साईडला पुढे उजव्याकडे उजव्या साईडला आणि मंदिरात जाणाऱ्यांची गर्दी आहे. इथे बघ MTDC गेस्ट हाऊस आहे पालीला, टुरिस्ट गेस्ट हाऊस पाली. खूप पर्यटक आहेत तिथे ह्या गेस्ट हाऊसमध्ये. जेवणाची वगैरे इथे छोटी छोटी दुकानं आहेत खूप काही. पालीच्या गणपतीच्या दर्शनासाठी यायचं असेल तर एका दिवसात मुंबईवरून येणार असेल तर एका दिवसात करू शकता, मी तुम्हाला इथे राहायची अशी गरज नाही आहे. 3-3.5 तास लागतात इथे पोचेपर्यंत. इथून आहे ना पुढे राईट साईडला गणपतीचं प्रवेशद्वार आहे. एकदा ॲक्च्युली अष्टविनायक यात्रा करायला पाहिजे. गणपती अप्पा तुमच्याकडेच इच्छा मागते की लवकरच एक राईड बाईकवरून अष्टविनायक यात्रा घडू देत. गणपती अप्पा मोर्य. मस्त मैं नहीं हटेगा साला यहां से, तो ॲटिट्यूड आहे लोकांकडे ना. पाली क्रॉस करून आम्ही पुढे आलो आणि म्हटलं जेवणाची वेळ का की ऑलमोस्ट 2 वाजले होते, त्यामुळे म्हटलं जेवूनच पुढे जाऊया. सो निसर्ग हॉटेल निसर्गला आम्ही थांबलो आहे, जेवलो वगैरे बेसिक रोटी आणि दाल फ्राय वगैरे आणि आता आम्ही घरी निघू. डायरेक्ट आता घरीच थांबू. ऑलमोस्ट 2 तास दाखवतात इथून. आजचं राईड खूप छान होतं, म्हणजे रस्ता तर खूपच छान आहे निझामपूर पालीवाला आणि पाऊस खूप होता त्यामुळे खूप जास्त गोप्रो ऑन नाही करता आलं. मी आता गोप्रो काढूनच ठेवणार आहे, पण जर का तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडत असेल, व्हिडिओज बघायला आवडत असतील तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल मोबीटेल्स अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.